नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संच या प्रकरणातील पुढील भाग अभ्यासणार आहोत. वेन डायग्राम. वेन डायग्राम म्हणजे वेन चित्रे, वेन आकृती. आता संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्याचा उपयोग ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन यांनी प्रथम केला. ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन यांनी बंदिस्त आकृती याचा वापर संच लिहिण्यासाठी केला. आपण यापूर्वी संच लिहिण्यासाठी महिरपी कंस म्हणजे कर्ली ब्रॅकेट याचा वापर करत होतो. अशा आकृत्यांना वेन आकृती असे म्हणतात. म्हणजे जे आपण बंदिस्त आकृती वापरणार आहे त्याला वेन आकृती असे म्हणतात. आता वेन डायग्राम याचा प्रथम वापर जॉन वेन यांनी केलेला आहे. जॉन वेन यांनी तर्कशास्त्र म्हणजे लॉजिक, प्रोबॅबिलिटी संभाव्यता या विषयांना गणिती रूप देण्याचे काम केलेले आहे. तसेच त्यांनी लॉजिक ऑफ चान्स हे एक प्रसिद्ध पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. अशा पद्धतीनं एक जॉन वेन यांची थोडक्यात माहिती तुम्हाला सांगितली. आता वेन डायग्राम म्हणजे काय आता प्रत्यक्षामध्ये आपण पाहू. आता एक संच मी लिहिलेला आहे AEIOU. ही पाच अक्षर आहेत, या पाच अक्षरांचा मी संच लिहिलेला आहे. आता हा जो संच आहे तो आपल्याला काय करायचा आहे, वेन चित्राच्या सहाय्याने म्हणजे वेन आकृतीच्या सहाय्याने दाखवायचा आहे. आता हा जो संच आहे तो वेन आकृतीच्या सहाय्याने कसा दाखवायचा आहे, तर आपल्याला एक बंदिस्त आकृती काढायची आहे. बंदिस्त आकृती म्हणजे कोणत्याही प्रकारची तुम्ही आकृती काढू शकता, त्याला काही बंधन नाही. फक्त एवढंच आहे बंधन की ती आकृती बंदिस्त आकृती असली पाहिजे. बंदिस्त तुम्ही कोणत्याही प्रकारची आकृती काढा, तर आपण नाव देऊ ए संच हा. आणि हे जे घटक मी असे कर्ली ब्रॅकेटमध्ये म्हणजे महिरूपी कंसात दिलेले आहेत ते त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. एवढंच काम करायचं आहे. AEIO कुठेही लिहिले तरी चालते, वळीनेच लिहावे असं काही नाही, एकाखाली एकच लिहावं असं काही नाही. कुठेही तुम्ही त्या संचामध्ये तो संच लिहू शकता. अशा प्रकारे वेन डायग्राम म्हणजे वेन आकृत्या ज्या आहेत त्या आपण संच लिहिण्यासाठी याचा वापर करणार आहोत. आता पुढील भाग आपण पाहणार आहे सबसेट, उपसंच. संच आणि उपसंच. आता संचाची व्याख्या आपण पाहिलेली आहे, त्याचप्रकारे आपण आता उपसंच म्हणजे काय पाहणार होतो. एक उदाहरण देतो तुम्हाला, त्या उदाहरणाच्या सहाय्याने तुम्हाला उपसंच म्हणजे काय ही संकल्पना स्पष्ट होईल. ए हा एक संच लिहितो मी, एक दोन तीन चार पाच, या पाच घटकाचा हा ए संच लिहिलेला आहे मी. बी हा दुसरा संच लिहितो मी, दोन तीन आणि पाच. आता तुमच्या लक्षात आले असेल ए हा एक संच आहे, बी हा दुसरा संच आहे, बी या संचातील सर्व घटक ए या संचामध्ये आहे, बी या संचातील सर्व घटक ए या संचात आहेत, म्हणून बी हा ए चा उपसंच आहे. ए अँड बी आर टू सेट्स, ए अँड बी आर टू सेट्स. एव्हरी इलिमेंट ऑफ सेट बी, एव्हरी इलिमेंट प्रत्येक घटक इज ए ऑल्सो इलिमेंट ऑफ सेट ए, म्हणजे बी या संचातील सर्व घटक ए या संचात आहेत, म्हणून देन बी इज ए सबसेट ऑफ ए, बी इज ए सबसेट ऑफ ए, म्हणजे बी हा सबसेट हे चिन्ह आहे, म्हणजे बी हा एचा उपसंच आहे. बी या संचातील सर्व घटक ए या संचामध्ये आहेत, म्हणून बी हा एचा उपसंच आहे. उपसंच हा नेहमी शक्यतो लहानच असतो. अशा पद्धतीने उपसंच म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे. पार्ट बघणार आपण आता युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट मीन्स
विश्वसंच. विश्वसंच हा कॅपिटल यू या अक्षरानं दाखवला जातो. डिनोटेड बाय कॅपिटल यू. यू म्हणजे युनिव्हर्सल. आता विश्वसंच म्हणजे काय? की विश्वसंच म्हणजे आतापर्यंत आपण समजा एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. एक उदाहरण, हे हा एक संच आहे, बी हा दुसरा संच आहे, आणि सी हा, एनी थ्री सेट्स, कोणतेही तीन संच आहे. आणि हे जे संच, हे जे संच ज्या संचाचे उपसंच आहेत, म्हणजे ज्या संचाचे घटक आहेत, ए बी सी हे तीन संच आहेत, हे तीन संच ज्या संचाचे घटक आहेत त्याला आपण विश्वसंच असे म्हणणार. एक उदाहरण तुम्हाला सांगतो आपण. आपल्या शाळेतील वारंवार उपस्थित राहणाऱ्या नववीच्या काही विद्यार्थ्यांचा अभ्यास करायचा आपल्याला. नववीचे विद्यार्थी, आता हे जे नववीचे विद्यार्थी आहेत, हे नववीचे विद्यार्थी कोणाचा, कोणत्या वर्गाचे घटक आहेत? ते नववीच्या वर्गाचे घटक आहेत. म्हणजे हे जे नववीचे विद्यार्थी आहेत त्याला आपण समजा ए हा संच म्हटलं. हा आता हा संच कोणाचा उपसंच आहे याला आपण बी म्हटलं. म्हणजेच ए हा संच आहे, ए हा संच कोणाचा उपसंच आहे? बीचा आहे. आता बीच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला, बी हा नववीच्या विद्यार्थ्याचा संच आहे. नववीच्या विद्यार्थ्याचा संच म्हणल्यानंतर हे जे नववीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सर्वात मोठा संच कोणता झाला? तर आपली शाळा. शाळेतील सर्व विद्यार्थी जे आहेत, शाळेतील सर्व विद्यार्थी हे काय झाले? विश्वसंच झाले. आणि त्या विश्वसंचाचे हा बी आणि हा ए म्हणजे नववीचे विद्यार्थी किंवा अनुपस्थित असणारे विद्यार्थी हे काय झाले? त्या वर्गाचे घटक झाले. म्हणून त्याच्यासाठी काय झालं? शाळा हा विश्वसंच झाला. म्हणजे विश्वसंच म्हणजे काय? तर ज्या संचाचा आपण विचार करणार आहे त्या सर्वांना सामावून घेणारा एक मोठा संच. एक मोठा संच की ज्याच्यामध्ये सर्व घटक सामावलेले असतात त्याला आपण विश्वसंच असे आपण म्हणू शकतो. पाहणार आपण कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, पूरक संच. आता पूरक संच म्हणजे काय आता सांगतो. अगदी साधी सोपी व्याख्या आहे. पूरक संच कशाला म्हणायचं? एक उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. यू म्हणजेच काय? विश्वसंच. तर एक विश्वसंच घेतो मी. विश्वसंच म्हणजे मोठा संच. विश्वसंच म्हणजे असं काही वेगळं काय नाही, फक्त त्या संचामध्ये सर्वात मोठा संच म्हणजे विश्वसंच आपण त्याला असं म्हणतो. एक दोन तीन चार पाच सहा सहा ओके. तर हा एक विश्वसंच आहे. तुमच्या व्याख्या लक्षात यावी म्हणजे उदाहरणातून व्याख्या तुम्हाला सांगतो आहे मी. ए हा दुसरा संच आहे, म्हणजेच ए हा यूचा उपसंच आहे. काय केलं पाहा मी? यू हा एक विश्वसंच आहे. विश्वसंच म्हणजे एक थोडक्यात लक्षात घ्या, मोठा संच. ए हा त्याचा उपसंच आहे. आता ए जो हा उपसंच आहे या उपसंचामध्ये मी काही चारच घटक घेतलेले आहेत. दोन चार सहा आठ. आता लक्षात घ्या, उपसंच म्हणजे ए या संचातील घटक ह्या यू मध्ये आहेत. कोणते घटक आहेत? दोन आहे, चार आहे, सहा आहे, आठ आहे. ओके. आता मी जो ए संच लिहिलेला आहे, ए संच काय आहे? यूचा उपसंच आहे. ए हा यूचा उपसंच आहे. आता एचा मला पूरक संच काढायचा आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. म्हणजे एचा पूरक संच मी ए डॅश म्हणणार त्याला. एचा पूरक संच म्हणजे काय? ए डॅश. या ए डॅश म्हणजे हा एचा पूरक संच. आता पूरक संच म्हणजे काय? तर आता ए मध्ये नसलेले घटक.
ए मध्ये नसलेले, परंतु कुठे आहेत ते घटक? आता यू मध्ये आहेत, ए मध्ये नसलेले परंतु यू मध्ये असलेले घटक. आता यू मध्ये कोणते घटक आहेत की जे ए मध्ये नाहीत? ते आहेत 1, 3, 5, 7, 9 आणि 10. हे घटक कसे आहेत? ए मध्ये नाहीत पण यू मध्ये आहेत. या घटकाच्या संचाला, याला आपण काय म्हणणार आहे? पूरक संच. व्याख्या लक्षात घ्या, ए हा सॉरी यू हा विश्वसंच आहे, यू हा विश्वसंच आहे, ए हा त्याचा उपसंच आहे, युचा उपसंच ए आहे. ए मध्ये नसलेल्या, ए मध्ये नसलेल्या परंतु यू मध्ये असलेल्या. आता ह्याच्यामध्ये काही घटक नाहीत, पण ते घटक कुठे आहेत? यू मध्ये आहे, म्हणजे विश्वसंचामध्ये आहे. ए मध्ये नसलेल्या परंतु यू मध्ये असलेल्या घटकाच्या संचाला, म्हणजे जे काही उरलेले घटक आहेत आणि त्या घटकापासून जो संच तयार होतो त्याला आपण म्हणणार आहे पूरक संच. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे ए चा पूरक संच ए डॅश. ए डॅश म्हणजे ए चा पूरक संच. पूरक संच म्हणजे काय? ए मध्ये नसलेले परंतु यू मध्ये असलेले घटक, याला आपण काय म्हणणार आहे? पूरक संच. तर ही व्याख्या तुमच्या लक्षात आली असेल, त्याप्रमाणे आपल्याला ते सोडवायचं आहे. तेच आपण ए जे ए डॅश आहे, हे ए डॅश किंवा ए कॉम्प्लिमेंट, ए च्या डोक्यावर सी, सी म्हणजे कॉम्प्लिमेंट, अशा पद्धतीने सुद्धा ते लिहिलं तरी चालेल. दोन्ही सिम्बॉल ते वापरले तरी चालतील. बी डॅश सॉरी ए डॅश वापरा किंवा ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए चा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए चा पूरक संच, म्हणून तर आपण काय लिहिलं डोक्यावर? सी लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आतापर्यंत वेन डायग्राम, त्यानंतर सबसेट, त्यानंतर युनिव्हर्सल सेट आणि कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ह्या चार गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता याच्यावर आधारित जो प्रॅक्टिस सेट 1.3 आहे त्याच्यामध्ये एकूण 7 उदाहरणं आहेत, त्यातले आपण 3 आत्ता पाहणार आहे आणि उर्वरित 4 आहेत ते आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. आता प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आपण पहिलं उदाहरण लिहिलेलं आहे. इफ ए, ए हा एक संच आहे ए बी सी डी ई, बी हा दुसरा संच आहे सी डी ई एफ, सी हा तिसरा संच आहे बी आणि डी, आणि डी हा चौथा संच आहे ए आणि ए. हे चार संच आहेत. आता काय विचारलं पाहिजे? देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर फाल्स, म्हणजे पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आणि कोणती विधाने असत्य आहेत. ते सत्य म्हणजे काय आणि असत्य म्हणजे काय? आता पहिला आकडा उदाहरण लक्षात घेऊ आपण. सी इज ए सबसेट ऑफ बी, सी इज ए सबसेट ऑफ बी म्हणजे सी हा बीचा उपसंच आहे, असेल तर सत्य, नसेल तर असत्य. सी हा बीचा उपसंच आहे. आता सी हा संच पाहू आपण इथे. सी हा संच कोणता आहे? बी आणि डी. सी या संचामध्ये कोणते घटक आहेत? बी आणि डी आहेत. सी हा संच कोणत्या संचाचा उपसंच सांगितला आपल्याला? बीचा. आता बी मध्ये पहा, बी आणि डी आहे का? सी मध्ये बी आणि डी आहेत. आता हे दोन्ही घटक कुठे कोणत्या संचात पाहिजेत? बी या संचा पाहिजेत. आता बी या संचामध्ये बी आणि डी आहे का पाहू आपण. आता बी या संचामध्ये सी आहे, डी आहे, डी आहे. त्यानंतर आपला कोणता पाहिजे? आणखी बी पाहिजे. ई आणि एफ आहे, बी नाही. आपली व्याख्या काय? सी या संचातील सर्व घटक, सर्व म्हणजे बी आणि डी हे दोन्हीही घटक या बी संचामध्ये पाहिजेत. फक्त इथं एकच घटक आहे, दुसरा घटक इथे नाही, म्हणून हे विधान कसं असेल? असत्य, म्हणजेच काय होणार आहे? फाल्स. व्यवस्थित समजून घ्या. मी फक्त तीनच उदाहरण सोडून देणार आहे, उरलेले तुम्ही सोडवायचे आहेत. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहू आपण. ए इज ए सबसेट ऑफ डी. पहा काय दिलेलं आहे? ए इज ए सबसेट ऑफ डी. ए या संचामध्ये 5 घटक आहेत आणि डी या संचामध्ये 2 घटक आहेत. आता लक्षात घ्या, ए या संचातील सर्व घटक डी मध्ये आहेत का? नाहीत. ए संचामध्ये 5 घटक आहेत, डी संचामध्ये फक्त 2 घटक आहेत.
म्हणजे हे विधान कसं आहे, असत्य आहे हे सुद्धा, म्हणजे फाल्स. तिसरं पाहू आपण, डी इज ए सबसेट ऑफ ए. डी इज ए सबसेट ऑफ ए म्हणजे डी या संचातील सर्व घटक ए या संचामध्ये आहेत का पाहू आपण. ए आणि ई, डी मध्ये कोणते घटक आहेत, ए आणि ई आहेत. आता ए या संचामध्ये ए आणि ई आहे का पाहू आपण, ए आहे आणि ई सुद्धा आहे. म्हणजे डी या संचातील सर्व घटक ए या संचामध्ये आहेत, म्हणून डी हा ए चा उपसंच आहे. तसंच वरील उदाहरणामध्ये सी हा बी चा उपसंच नाही, ए हा डी चा उपसंच नाही, परंतु इथं काय आहे, डी या संचातील सर्व घटक ए या संचामध्ये आहेत, म्हणून डी हा ए चा उपसंच आहे. म्हणजेच हे उदाहरण काय झालं, ट्रू, सत्य. अशा पद्धतीने तुम्ही उरलेली उदाहरणं सोडवायची आहेत. आता आपण दुसरं उदाहरण लिहिलेलं आहे, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर. टेक म्हणजे घ्या, 1 to 20 एज अ युनिव्हर्सल सेट, म्हणजे एक ते वीस मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घ्या. म्हणजे विश्वसंच आपला कोणता घ्यायचा, आता 1 ते 20 पर्यंत च्या नैसर्गिक संख्या. अँड शो सेट एक्स अँड वाय, आणि दाखवायचे कोणते संच दाखवायचे, एक्स आणि वाय हे संच दाखवायचे युझिंग वेन डायग्राम. वेन आकृतीने एक्स आणि वाय हे दोन संच दाखवायचे आपण. तर आता उदाहरण कसं सोडवायचं पहा, पहिलं उदाहरण मी तुम्हाला सोडून देणार आहे, त्याप्रमाणे दुसरं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. अगदी सेम आहे उदाहरण. आता याच्यामध्ये विश्वसंच कोणता घेतलेला आपण, यू कोणता घेतलेला, 1 ते 20, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. एक्स संच दिलेला आपल्याला, एक्स कसा दिलेला बघा, एक्स बिलॉंग्स टू एन, म्हणजे एक्स हा नैसर्गिक संख्यांचा घटक आहे. आता कसं आहे एक्स, कसं आहे एक्स इज लेस दॅन, मोठं एक्स आहे म्हणजे 7 लहान आहे. एक्स इज ग्रेटर दॅन 7, एक्स कसं आहे 7 पेक्षा मोठा आहे आणि 15 पेक्षा लहान आहे. एक्स इज ग्रेटर दॅन 7 अँड लेस दॅन 15, म्हणजे एक्स ही संख्या कशी आहे, सात पेक्षा मोठी कोणती संख्या आहे, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14, 7 पेक्षा मोठी आहे आणि 15 पेक्षा लहान आहे, असा हा एक्स संच आहे. की त्यातील घटक कोणकोणते आहेत, 7 पेक्षा मोठे आणि 15 पेक्षा लहान आहे. तर असा जो एक्स संच आहे आणि यू संच आहे, तो आता आपल्याला काय करायचा आहे, वेन चित्राच्या सहाय्याने दाखवायचा आहे. आता आपण एक्स हा संच जो आहे तो वेन चित्राच्या सहाय्याने, म्हणजे वेन आकृतीच्या सहाय्याने दाखवणार आहे. तर यू हा विश्वसंच आहे, म्हणजे हा एक यू हा विश्वसंच आहे. आता या यू या विश्वसंचामध्ये एकूण 1 ते 20 घटक आहे. एक्स हा त्याचा उपसंच आहे, म्हणजे एक्स मधील घटक यू या संचामध्ये. तर एक्स जो संच आहे तो मी अशा पद्धतीने दाखवलेला आहे, हा एक एक्स संच दाखवलेला आहे यू मध्ये. आता त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, 8 ते 14, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14, आणि उरलेले जे घटक आहेत ते विश्वसंचामध्ये आहेत. म्हणजे उरलेले कोणकोणते, कुठे तुम्ही लिहू शकता, 1
दोन तीन चार पाच सहा सात आठ आलेला आहे, चौदाच्या चौदा पण आलेला आहे, पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस. तर अशा पद्धतीने आपण विश्वसंच आणि यक्ष हा त्याचा उपसंच हे आपण अशा पद्धतीनं वेन चित्राच्या सहाय्याने दाखवलेला आहे. आता जे दुसरं जे उदाहरण आहे त्याच्यामधलं काय दिलेलं आहे, वाय इज ए प्राईम नंबर. आता इथं दुसऱ्या उदाहरणामध्ये वाय दिलेलं आहे, वाय हा यांचाच घटक आहे पण काय आहे, प्राईम नंबर आहे म्हणजे मूळ संख्या आहे. वाय काय आहेत, मूळ संख्या आहेत. किती मधील, एक ते वीस मधील, एक ते वीस मधील त्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. आता मग इथं काय येणार आहे, यू आहे असं येणार आहे, त्यात काय बदल नाही, फक्त इथं वाय जो आहे तो मूळ संख्या आहे. मग मूळ संख्या कोणकोणत्या आहेत, एक ते वीस मधील, एक ही मूळ संख्या नाही, दोन, दोन नंतर तीन, चार नाही, चारला भागतो तो म्हणून चार नाही, पाच, त्यानंतर सहाला भागतो तो म्हणून सहा नाही, सात, आठला भागतो तो आठ नाही, नऊ नाही, दहा नाही, अकरा, बारा नाही, तेरा, चौदा नाही, पंधरा नाही, सोळा नाही, सतरा, अठरा नाही, एकोणीस. म्हणजे एकूण किती झाल्या, एक दोन तीन चार आणि ह्या चार, एकूण संख्या झाल्या आठ. आता इथं काय येणार आहे, फक्त हा जो यू आहे तो असाच येणार आहे. आता फक्त ह्या इथं एक्स येणार, वाय, वायच्या जागी आता किती काम कोणकोणत्या येणार आहेत, दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस, आणि उरलेले जे अंक आहेत ते इथं तुम्ही मांडायचे आहे. म्हणजे सर्व जे विश्वसंचातील अंक आहेत ते एकूण एक ते वीस आले पाहिजेत, याची फक्त काळजी घ्यायची. आता आपण तिसरं उदाहरण पाहू. तिसरं उदाहरण आहे, यू हा एक विश्वसंच दिलेला आहे, 1 2 3 7 8 9 10 11 12, आणि पी हा एक दुसरा संच दिलेला 1 3 7 10. आता त्यातला पहिला आकडा आहे, शो द सेट्स यू पी अँड पी डॅश युझिंग व्हेन डायग्राम. आता आपल्याला हे तिन्ही संच हे वेन आकृतीच्या सहाय्याने दाखवायचं आहेत. यू म्हणजे विश्वसंच दिलेला आहे, तो आपण लिहूया आणखी एकदा, 1 2 3 7 8 9 10 11. पी हा संच पण लिहू आपण, 1 3 7. आता आपण त्याचा पी डॅश काढू म्हणजे पूरक संच काढू. पूरक संच म्हणजे काय, पी मध्ये नाही पण यू मध्ये आहे. एक आता जे जे आहेत त्याला आपण आधी पुन्हा करून घेऊ, एक आहे, तीन आहे, सात आहे, दहा आहेत, उरलेले नाहीत. म्हणजे आता उरलेले लिहू आपण, उरलेले कोणकोणते आहेत, दोन तीन आठ नऊ आणि अकरा आणि बारा. तर आता हे जे तीन संच आहेत यू पी आणि पी डॅश हे आपण आता वेन आकृतीच्या सहाय्याने दाखवू. तर हा जो आहे तो विश्वसंच आहे, यू त्याला म्हणू आपण, हा घेतो हा जो आहे भाग त्याला आपण पी हा भाग म्हणू, आणि हा जो उरलेला भाग आहे त्याला आपण पी डॅश असं म्हणू. म्हणजे पाहत आपल्याला कोणकोणते अंक लिहिले, पी मध्ये कोणकोणते आहेत, एक तीन सात दहा, एक तीन सात दहा. पी डॅश मध्ये काय आहेत, दोन तीन आठ, दोन तीन आठ, नऊ अकरा बारा, नऊ अकरा आणि बारा. आता हे सर्व यू या संचामधील घटक आले, त्या बघू आपण, यू ह्या विश्वसंचातील
त्या वीस क्वेश्चनच्या काय काय पहा, एक दोन तीन, एक दोन तीन, सात आठ नऊ दहा अकरा बारा, सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा, म्हणजे हा जो विश्वसंच आहे हा विश्वसंचाचा हा पी हा उपसंच आहे आणि हा पी डॅश हा त्याचा म्हणजे हा उरलेला जो संच आहे तर पी डॅश. अशा पद्धतीनं आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता यातील आपण दुसरा आकडा पाहणार आहे, व्हेरीफाय पी डॅश ऑफ डॅश, म्हणजे पी डॅशचा पूरक संच बरोबर पी हे आपल्याला दाखवायचं आहे. तर आता सुरुवातीला आपण पी पासून सुरुवात करू. पी हा संच घेऊ आपण, काय दिलेला पी संच, एक तीन सात आणि दहा, याला आपण आकडा एक नंबर देऊ आपण, म्हणजे लक्षात येईल आपल्याला. आता आपल्याला आता पी डॅश काढायचं, पण पी चा काय करू आपण, पूरक संच काढू, पी डॅश काढू. आता पी डॅश, पी डॅश म्हणजे काय की पी मध्ये असलेले घटक म्हणजे पी. आता पी डॅश काढायचं, पी डॅश म्हणजे काय, पी मध्ये नसलेले परंतु विश्वसंचामध्ये असलेले घटक. एक तीन सात दहा, एक तीन सात आणि दहा हे घटक सोडून उरलेले घटक म्हणजेच काय, पी डॅश. म्हणजे कोणकोणता येणार का, दोन, दोन नंतर तीन आहे, सात आहे, आठ नऊ अकरा बारा, आठ नऊ अकरा आणि बारा. म्हणजे पहा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, नऊ घटक आले. आता आपल्याला काय करायचंय, या पी डॅशचा पूरक संच काढायचा आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ पी डॅश, हा पी डॅश आहे आणि त्याचा कॉम्प्लिमेंट आता काढायचा आपल्याला, म्हणजे पी डॅश. आता काय करायचं पहा, पी डॅश मध्ये नाहीत, पी डॅश मध्ये नाहीत पण विश्वसंचामध्ये आहे. आता कोणकोणते आहेत बघा, दोन आठ नऊ, दोन आठ नऊ अकरा बारा, अकरा आणि बारा. आता राहिले कोणते घटक, एक तीन सात आणि दहा, एक तीन सात आणि दहा, एक तीन सात आठ नाही नऊ नाही दहा अकरा बारा, ओके. ह्याला आकडा आपण दोन देऊ. आता आपल्याला काय दाखवायचं होतं, पी डॅशचा डॅश, पी डॅशचा डॅश काय आहे, एक तीन सात दहा, तो काय दाखवायचा आपल्याला, पी 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 हा संच काय आहे, एक तीन सात दहा, म्हणजेच काय झालं, व्हेरीफाय झालेला आहे. देअरफोर आपण असं म्हणू शकतो, फ्रॉम वन अँड टू, एक आणि दोन वरून एक नंबर काय आहे, पी आहे, आणि दोन नंबर काय आहे, पी डॅश आहे, आणि दोन्ही संच कसे सारखे आहेत, म्हणून फ्रॉम वन अँड टू पी डॅश ऑफ डॅश इज इक्वल टू पी. तर हे काय झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. अशा प्रकारे आपण आज एक ते तीन उदाहरणं पाहिलेली आहेत. पुढच्या भागामध्ये उर्वरित उदाहरणे पाहणार आहोत. धन्यवाद.